उद्योग मंत्री उदय सामंत ने विविध मुद्दों पर पत्रकारों से चर्चा की। इस दौरान रूबी हॉस्पिटल के किडनी रैकेट के संदर्भ में प्रतिक्रिया साझा की। रैकेट जर असेल तर अशा पद्धतीने बॅनर लावून ते शोधलं जात नाही। रैकेट असेल तर सरकार त्याच्यामध्ये नक्की लक्ष घालेल। स्वतः तानाजी सावंत साहेब त्याच्यामध्ये लक्ष घालतील। मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री त्याच्यामध्ये लक्ष घालतील। बॅनरबाजी केलं म्हणजे प्रश्न सुटत नाही। बॅनरबाजी म्हणजे राजकारण असतं। ज्यांनी कोणी बॅनर लावले ते राजकारण न करता अशा पद्धतीची जर माहिती असेल त्यांनी पोलिसांना दिली पाहिजे, सरकारला दिली पाहिजे। एक साधं उदाहरण मी आपल्याला सांगतो। काही वेळा विरोधक कायमस्वरूपी आमच्याकडे ही माहिती आहे, आमच्याकडे ही माहिती आहे, आमच्याकडे ही माहिती आहे। आमच्याकडे जर ही माहिती आहे तर आम्ही पोलिसला जाऊन का देत नाही? आम्ही किडनी रॅकेटच्या संदर्भात बोलत नाही। किडनी रॅकेटच्या संदर्भामध्ये जर माहिती त्यांना असेल तर द्यावी। कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, त्याच्यावर नक्की कारवाई करू। परंतु कायमस्वरूपी आमच्याकडे आहे, आमच्याकडे हा गुन्हेगार आहे, हा नालायक आहे, मग जर असेल त्याने सीपीला जाऊन भेटावं, डीजीना जाऊन भेटावं, तिथल्या एसपीला जाऊन भेटावं। मी तर आता मुख्यमंत्री महोदयांकडे अशी मागणी करणार आहे की आता ज्यावेळी असं कोण सांगेल की आमच्याकडे माहिती आहे, तर त्यांना देखील पोलीस स्टेशनला चौकशीला बोलवलं पाहिजे। तुमच्याकडे माहिती असताना, तुम्हाला माहिती असताना जर तुम्ही महाराष्ट्राच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सांगत नसाल किंवा महाराष्ट्राच्या भल्याच्या दृष्टीनं सांगत नसाल, तुम्ही देखील गुन्हेगार आहात। त्याच्यामुळे नुसतं तुमच्यासमोर यायचं, आमच्याकडे ही माहिती आहे म्हणून सांगायचं, हा भ्रष्टाचार झाला आहे म्हणून सांगायचं, त्या ज्यांना माहिती आहे, मध्ये काही मंत्री महोदयांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, ज्यांना कोणाला भ्रष्टाचाराबद्दल माहिती आहे त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन सांगावं ना।